आमच्या या इंटरेस्टिंग प्रयोगातून आपण बर्नौलीची थेरी समजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 पेपर कप्स लागतील, जे आपण चहा, कॉफी, दूध घेण्यासाठी बऱ्याचदा वापरतो आणि फेकून देतो. 2 पेपर कप्स, कटर, 2 बेंड होणारे स्ट्रॉज आणि कात्री आणि 1 रबरी फुगा, इतकंच साहित्य आज आपण या प्रयोगामध्ये वापरणार आहोत. सुरुवातीला कात्रीने दोन्ही पेपर कपच्या तळाशी एक छिद्र पाडून या छिद्राची जाडी साधारणतः इतकी ठेवा, जेणेकरून आपला स्ट्रॉ त्याच्यामधून व्यवस्थित बसू शकेल. नंतर एक स्ट्रॉ घेऊन तो पेपर कपच्या तळाशी अशा प्रकारे बसवून द्या. बेंड होणारा स्ट्रॉ असेल तर अधिक उत्तम. दुसऱ्या कपच्याही बाबतीत तेच करा. खालच्या छिद्रामधून स्ट्रॉ बसवून घ्या. त्यानंतर एक शार्प कटर घेऊन पेपर कपवर एक अशी उभी पट्टी कापा. कटर वापरत असताना ते हाताला लागू नये याची मात्र दक्षता घ्या. शेजारी थोड्या अंतरावर आणखीन एक उभी पट्टी किंवा खिडकी कापून घ्या, जेणेकरून त्यातून हवा जाऊ शकेल. या कपवर आपल्याला एकूण 4 खिडक्या बनवायच्या आहेत. या 4 खिडक्या कापून झाल्यानंतर फुगा घ्या आणि त्यामध्ये हवा भरा. या प्रयोगासाठी साधारणत इतक्या आकाराचा फुगा पुरेसा आहे. फुगा फुगवून झाल्यानंतर त्याला एक पक्की गाठ बांधा. आपल्याकडे 2 पेपर कप्स आहेत, ज्यातील एकाला खिडक्या कापलेल्या आहेत आणि दुसऱ्याला नाही आहे. आता ज्या कपला खिडक्या कापलेल्या नाहीत तो कप हातात घ्या आणि त्यावर हा फुगा ठेवा. आणि नंतर स्ट्रॉमधून तोंडाने जोरात फुंकर मारा आणि पहा काय होतं. कितीही फुंकर मारली तरी फुगा कपवरतीच बसून राहिलाय. आता हा कप उलटा करून देखील तुम्ही हीच कृती करू शकता. दोन्ही केसेसमध्ये फुगा दूर गेला नाही. आता आपण हाच प्रयोग दुसरा खिडक्या कापलेला कप वापरून करून बघू. आता मात्र फुंकर मारल्यावर काय बदल होतो पहा बरं. काय वाटतं तुम्हाला, हा फुगा आता वर का बरं उडाला असेल? जेव्हा आपण पहिला बिना खाचेचा कप वापरला तेव्हा बाहेरील हवा आत जाण्यासाठी काहीच वाव नव्हता आणि स्ट्रॉमधून फुंकर मारल्यानंतर हवेचा वेग खूप जास्त असल्यामुळे निश्चितच हवेचा दाब कमी झाला आणि हा फुगा या कपवरतीच बसून राहिला. पण दुसऱ्या कपच्या बाबतीत मात्र हवा जाण्यासाठी आपण खिडक्या कापल्या होत्या, त्यामुळे फुंकर मारलेल्या हवेचा वेग कितीही जास्त असला तरी बाहेरील हवा आत शिरल्यामुळे आतील हवेचा दाब वातावरणातील हवेच्या दाबाइतकाच राहिला आणि त्यामुळे फुगा हवेमध्ये उडाला. या सोप्या पण मजेदार प्रयोगातून तुम्ही बर्नौलीचा सिद्धांत समजून घेऊ शकता. हा प्रयोग तुम्ही स्वतः देखील करून पाहू शकता.